आयुष्यात प्रत्येकाला कशा ना कशाचा छंद असतोच. मात्र एका व्यक्तीला महिला अत्याचारावर लघु चित्रपट बनवायच्या नादातच त्याला स्वतः हिरोईन बनून मोबाईलवर सतत चॅटिंग करून चक्क 7,79,000 रुपयाची लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे. अमरावती शहरातील एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला लघु चित्रपट काढायचा होता. त्या चित्रपटाची संकल्पना स्वतःच लिहिली. त्या चित्रपटात हिरो करिता स्वतःच्या नातलगाची निवड ही केली. मात्र या चित्रपटात रेपचे सीन असल्यामुळे कुटुंबातील महिलांना न घेता चित्रपटात आवड असणाऱ्या युवतींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यात फेसबुकवर एका महिलेशी संपर्क होऊन तिने काम करायला पसंती दर्शविली. या युवतीसोबत फिर्यादीने मोबाईलवर कामाविषयी अनेकदा संवादही साधला. मात्र या युवतीने अनेकदा मोबाईलवर खोटे सांगून फिर्यादी डॉक्टर जवळील पैसे हडप केले. सेवानिवृत्त डॉक्टरने आपल्या जवळील पैसे फोन पे करून या अनोळखी युवतीला पाठवले. कोविडचे कारण सांगून ती आलीच नाही. पुन्हा ती कोरोनामुळे मुंबईला अटकली आहे अशी बतावणी करून तिने फिर्यादी सेवानिवृत्त डॉक्टरजवळून 7,79,000 रुपयाची फसवणूक केली. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सेवानिवृत्त डॉक्टरने 25 सप्टेंबरला अखेर सायबर पोलिसात तक्रार दिली. यावरून सायबर पोलिसांनी मोबाईल धारकाविरुद्ध कलम 420, 419, 66 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या तांत्रिक विषय असल्याने शोध घेण्यास सायबर टीम लागली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.